नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे व्रतवैकल्य आणि कर्मकांड. आणि व्रतवैकल्य आणि कर्मकांड या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. सर, स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतमध्ये. आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. अनेक आपले समज जे आहेत, गैरसमज जे आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही टॉक टाईममध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आम्हाला फोन करा 0226689963. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि हा महिना समजला जातो वेगवेगळ्या व्रतांचा, वैकल्यांचा, अनेक धार्मिक उत्सवांचा हा महिना समजला जातो. याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत दाभोलकर सरांशी. सर, जसं मी म्हटलं की श्रावण महिना व्रतवैकल्यांचा समजला जातो, तसंच तो कर्मकांडांचाही समजला जातो. पण कर्मकांड म्हणजे नेमकं काय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कर्मकांडाकडे कशी बघते? काय आहे तुमचा प्रश्न, जरा विस्तृत आहे आणि मी थोडं सविस्तर उत्तर देतो. नंतर आपल्याला जसे प्रश्न येतील त्याच्यामधनं ते अधिक स्पष्ट होईल. एक तर कर्मकांड नाहीत अशी मानवी संस्कृती अस्तित्वात नाही. कर्मकांड हा माणसाच्या उपजत कृतज्ञता बुद्धीचा आविष्कार आहे. म्हणजे आपण असं बघा की दुसरा माणूस भेटल्यानंतर आपण कधी सलाम करतो, कधी नमस्कार करतो, कधी शेकहँड करतो, कधी आलिंगन देतो, कधी वाकून नमस्कार करतो, कधी साष्टांग नमस्कार करतो. ही सगळं जे आहे ते कर्मकांड आहे की नाही? तर हे कर्मकांड आहे. मला तुला भेटल्यानंतर आनंद वाटला का, आदर वाटला का, स्नेह वाटला. फार जीवलिक माणूस भेटला तर तुम्ही आलिंगनाचं कर्मकांड करता. ज्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे असा असेल तर साष्टांग नमस्कार तुम्ही घालता. त्यामुळे कर्मकांड हे माणसाच्या उपजत कृतज्ञता बुद्धीची खूण आहे आणि ती मानवी संस्कृतीमध्ये विकसित झालेली आहे. परंतु जसं होतं की ज्यासाठी गोष्ट तयार होते त्याच्यामधला जो गाभा असतो तो हरवला जातो आणि बहुतेक जी शुष्क टरफलं असतात त्यांनाच माणसं आपलं जीवन किंवा असं म्हणू की तोच खरा भाग असं मानायला लागतात. असं कर्मकांडांच्या बद्दल आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणाला की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कर्मकांडाला विरोध का, तर खरं म्हटलं तर हे विधान असं आहे की कर्मकांडांना विरोध नाही. कुठल्या कर्मकांडांना विरोध आहे किंवा कर्मकांड काय करतात? तर मला असं दिसतं की कर्मकांड म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या सारख्या प्रकांड पंडितांनी असं म्हटलंय की ते एक बहिर्मुखी निवृत्ती मार्ग आहे. म्हणजे तुम्ही कर्मकांड करता त्यावेळी तुम्हाला वेळ लागतो, तुम्हाला पैसा लागतो, तुम्हाला उत्साह लागतो. हाच वेळ, हाच पैसा आणि हाच उत्साह खरं म्हटलं तर तुम्हाला बौद्धिक ऐहिक व्यवहारात देखील लागतो. ज्यावेळी तुम्ही कर्मकांडामध्ये तो खर्च करता त्यावेळी तुमच्या बौद्धिक ऐहिक व्यवहाराला दुय्यम स्थान मिळतं. त्याच्यामुळे संशोधन मागं पडतं, त्याच्यामुळे एक सामाजिक अवनती होती. पुन्हा ती कर्मकांड ही बहुधा श्रीमंतांना परवडणारी असतात, त्याच्यामुळे मोक्षाचे धनी तेच होतात. गरीब ती कर्मकांड करायला गेले तर ते आणखी गरीब होतात. आणि ते देखील शेवटी माणसाची दृष्टिकोन हा इहलोकवादाच्या ऐवजी परलोकवादी बनतो. सर, हे सगळं कर्मकांडातनं घडतं म्हणून आम्ही त्याची साक्षेपी चिकित्सा करतो. आता खरं म्हटलं तर उपवास बिपवास हे आपला मागच्या वेळेच्या वेळी झालेला चर्चेचा विषय आहे, परंतु जोडून घेण्यासाठी मी असं म्हणेन, माझा महाराष्ट्रातला अनुभव असा आहे की 100 सभा समजा मी घेतल्या असतील महिलांच्या, त्यातल्या 99 सभांच्या मध्ये उपवास या शब्दाचा अर्थ जर विचारला तर लोक लंघन असं सांगतात. अच्छा. की पोटाला विश्रांती म्हणजे उपवास. बरोबर. खरं म्हटलं तर उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. परमेश्वराच्या जवळ राहण्यासाठी आदिम मानवाने शोधून काढलेलं कर्मकांड त्याला म्हणतात उपवास. आणि त्यावेळी बाजार नव्हता, शेतीचा शोध लागलेला नव्हता, रोज उठून पोटाच्या मागे धावायला लागायचं. म्हणून मग माणसाने असं ठरवलं, रोज पोटाच्या मागे धावतो, दमून वाकून आल्यानंतर पाठ अंतरुणाला टेकतो, मग आपल्याला देवाचं नाव घ्यायला सवड मिळत नाही, म्हणून निदान पंधरवड्यात एकदा तरी आपण पोटाची आठवण नको आणि देवाच्या जवळ राहायचं.
म्हणून पोटाची आठवण नको म्हणून काही खायचं नाही. उप म्हणजे जवळ परमेश्वराच्या जवळ वास करायचा. आज श्रावणातल्या सगळ्या उपवासाच्या दिवशी मंडळी निश्चितपणे देवघराजवळ राहत नाहीत, स्वयंपाकघराजवळ राहतात. की आज साबुदाण्याची खिचडी करणार आहेत का साबुदाण्याचे वडे करणार आहेत. बरोबर. म्हणजे त्याच्या नैतिक आशयाचं काय झालं? तर ते एक कर्मकांड झालं की श्रावणातला उपवास करायचा असतो. का करायचा असतो? नाही करायचा असतो. बरोबर. तर याच्या माग कुठलाही कार्यकारण भाव न तपासता ही केली जाणारी जी गोष्टी आहेत आणि नंतर मग आपण असं मानतो की त्यांना काहीतरी नैतिक आशय आहे आणि म्हणून त्यांना आपण व्रत हा शब्द वापरतो. परंतु मूलतः आपण जे करतो त्याचा कार्यकारण भाव तपासणं ही गोष्ट तर मला असं वाटतं की विचारी माणूस म्हणून सगळ्यात महत्वाची. बरोबर सर. आणखी एक प्रश्न आलेला आहे सांगलीहून. हिंदूराव मोरे बोलत आहेत. हिंदूराव प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो. नमस्कार. हिंदूराव तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग सरक प्रश्न विचारा. हा केलाय, कमी केलाय. हॅलो. हा बोला बोला. हा नमस्कार, मी हिंदूराव मोरे बोलतोय. हा तुम्ही सलग प्रश्न विचारा हिंदूराव. हा हा हा. आता जो विषय चाललेला आहे व्रत वैकल्य आणि कर्मकांड या बाबतीमध्ये सरांना मला बोलायचं आहे की समजा याच्यामध्ये कर्मकांड असा जर विषय असला आणि ज्या माणसांना किंवा ज्या व्यक्तीला या व्रत वैकल्यापासून ध्येय गाठायचं आहे किंवा उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी हा जर व्रत वैकल्य केलं, कर्मकांड केलं, उपास तपास केलं तर त्याच्यामध्ये त्यांचं गैर काय आहे? एवढाच प्रश्न आहे. एखादं काहीतरी समोर ठेवून एखादं व्रत केलं तर उदाहरणार्थ वैभव लक्ष्मीचं व्रत वगैरे जसं करतात तसं जर केलं तर गैर काय? काय आहे की प्रश्न चांगला आहे पण अगदी जरी आपण संतांची वचनं घेतली तरी त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जे कर्मकांड करता त्यामाग जर नैतिक आशय नसेल तर ते कर्मकांड व्यर्थ आहे. आणि तुम्ही जे कर्मकांड करता तुमच्या मनात जर नैतिक आशय असेल तर त्या कर्मकांडाची गरज नाही. म्हणजे परमेश्वराला तुम्ही फूल देण्याचं कर्मकांड करू शकत नसाल, फळ देण्याचं करू शकत नसाल, पान द्या, पाणी द्या, नसेल तर नुसता नमस्कार करा, काही नसेल तर मनातल्या मनात त्याचं स्मरण करा. कारण ते तुमच्या नैतिकतेला जर उन्नत करत असेल तर. आणि हे सोडून तुम्ही कितीही महापूजा घातली तरी त्याचा काही उपयोग नाही ही त्याच्या मागची भावना आहे. आता त्याने असं विचारलं, चांगला प्रश्न आहे की व्रत आणि उपवास हे जर सामर्थ्य देत असतील तर काय हरकत आहे? आता आपण असा विचार करूया की अशी व्रत या देशात धरली गेली की नाही. या देशामध्ये लक्षावधी लोकांनी परदेशी कापड सोडून आयुष्यभर खादी घालण्याचं व्रत पत्करलं. या देशामध्ये एका माणसाने जन्मभर फक्त एका पंचावर राहण्याचं व्रत पत्करलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जन्मभर अनवाणी राहण्याचं व्रत पत्करलं. अनेक लोकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळेला मीठ सोडून दिलं. हे सगळं त्यांनी का केलं? तर स्वातंत्र्य चळवळीच्या उन्नत नैतिक आशयाशी त्यांना स्वतःला जोडून घ्यायचं होतं. त्यामुळे आत्ता जे कुणी व्रत करतात त्याने असा विचार करायला पाहिजे ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही वैभव महालक्ष्मीचं व्रत करता मग तुम्ही कशाशी स्वतःला जोडून घेता? तुम्ही असं म्हणता की मला जास्तीत जास्त वैभव मिळू दे याच्यासाठी मी वैभव महालक्ष्मीचं व्रत करतो. बरं ठीक आहे, आपण असं धरून चालू तुमचा धार्मिक अधिकार आहे. त्या व्रताच्या साठी झाडाची पानं किंवा फांद्या म्हणून लक्षावधी पानं फांद्या तोडली जातात, ती त्या कलशामध्ये घातली जातात, पूजा झाल्यानंतर ती पाण्यात टाकली जातात. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणणार की पर्यावरण वाढलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्रताच्या नावाने तुम्ही पर्यावरणाची हानी करणार, हे सगळं अंतर्विसंगत आहे. आणि फक्त एक गंमत सांगतो की खरं म्हणतं तर वैभव महालक्ष्मीच्या व्रताने जर वैभव मिळत असतं तर मी नेहमी गमतीनं असं म्हणतो की आपण पंतप्रधान मनमोहन सिंहांच्या पत्नीलाच व्रत करायला सांगितलं असतं की त्याच्यामुळे देशाला वैभव. परंतु एकदा मी दुकानात गेलो होतो, त्या बाई आल्या होत्या पोथी विकत घ्यायला, त्या छोट्या मिळतात ना वैभव महालक्ष्मीची, तर मी त्यांना सहज गमतीनं म्हटलं की काय हो हे व्रत करून खरंच मिळतं का वैभव? त्या काही बोलायच्या आत तो दुकानदार म्हणला डॉक्टर त्यांना मिळतं का नाही माहित नाही पण आम्हाला मिळतं. बरं का? कारण ते
करंट व्रत आहे. तुम्ही एकदा त्याच्या उद्यापनाला जेवढ्या बायकांना बोलवाल आणि ती पोथी द्याल तेवढ्या सगळ्यांनी पुढच्या वर्षी ते व्रत करावं लागतं. बरोबर. हा सगळा प्रकार आपली बुद्धी गहाण टाकण्याचा आहे. बरोबर. नक्कीच सर. आणि याविषयी आणखी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला देखील याविषयी काही जर प्रश्न विचारायचे असेल तर आम्हाला तुम्ही फोन करू शकता. एक ब्रेक घेतोय. आमचा फोन नंबर तुम्ही लिहून घ्या, 0226689923. आपण व्रतवैकल्य आणि कर्मकांड या विषयावर बोलतोय आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. गणेश शेटे आहेत सुरतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. गणेश प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. बोला बोला. हा नमस्कार सर, मी गणेश शेटे बोलतो. बोला आपला प्रश्न. गणेश टीव्हीचा आवाज थोडा तुमच्या कमी करा आणि मग तुम्ही सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, मला विचारायचं आहे, काळानुसार आता व्रत कौशल्य बदलत चालले आहे. हा पुढं. काळानुसार व्रत कौशल्य बदलत चालले आहे, त्याचे पालन कसे करायचे? काळानुसार व्रतवैकल्य बदलत चालली आहेत हे तुमचं जे म्हणणं आहे हे जर खरं असतं तर मला सगळ्यात जास्त आनंद झाला असता. उदाहरणार्थ कोल्हापूर शहरामध्ये अंबाबाई देऊळ असल्यामुळे नवरात्रीमध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या घरी 9 दिवस गोड्या तेलाचा दिवा जाळण्याचं व्रत पाळलं जातं. आता गोड्या तेलाचा दिवा जर पूर्ण 9 दिवस जाळायचा म्हटला तर 1/2 किलो ते 1 किलो किंवा 1 लिटर गोड तेल बरोबर लागतं. म्हणजे 50,000 ते 1,00,000 घरात जर हे व्रत होत असेल तर 1,00,000 लिटर गोड तेल एका बाजूला आपण निव्वळ जाळतो. आता आजच्या काळात जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही असं म्हटलं पाहिजे की माझी नवरात्र जून महिन्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे मी एका गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च जो त्या तेलाच्या पैशामधनं वह्या पुस्तकांचा निघू शकतो तो मी करेन. म्हणजे काल सुसंगत पद्धतीनं स्वतःच्या व्रतवैकल्यांच्या मध्ये बदल करणं ह्याच्यामध्ये विकासाची खूण आहे आणि शहाणपणा आहे. सर अगदी खूपच महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तुम्ही. आणखी एक प्रश्न येतोय, रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. रवींद्र प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की विशिष्ट तिथींना विशिष्ट नक्षत्रांवर विशिष्ट शांती पूजा पाठ हे श्रद्धापूर्वक आणि प्रचिती आलेला असतो, अनुभव आलेला असतो म्हणून केली जातात, याबद्दल आपलं मत काय आहे? काय आहे की विशिष्ट पद्धतीमध्ये विशिष्ट कर्मकांड किंवा तुम्ही म्हणला तसे शांती पूजा पाठ करणं हा अर्थातच देशाच्या घटनेने त्या व्यक्तीला दिलेला धार्मिक अधिकार आहे. आपला प्रश्न असा आहे की त्याची जी प्रचिती येते ती म्हणजे काय? म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने गोष्टी तपासा असं आम्ही म्हणतो. आता उदाहरणार्थ मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या देशामध्ये इतक्या ठिकाणी इतक्या वेळेला सातत्याने देशाला समृद्धी मिळावी आणि शांती मिळावी म्हणून वेगवेगळे यज्ञ होतात. आता म्हणून काही काल झालेला हल्ला थांबत नाही. बरोबर. किंवा रुपयाची घसरण थांबवत नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्याची प्रचिती येते हे मग आपल्याला तपासावं लागतं. आणि हे जे तपासणं आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोन असं सांगतो की ते नेहमी वस्तुनिष्ठ असतं, ते व्यक्तिनिष्ठ नसतं. त्यामुळे एखाद्याने एक पूजा घातली आणि त्याची मनोकामना पूर्ण झाली याचा अर्थ त्याला आलेला अनुभव हा त्या घातलेल्या पूजेचा सार्वत्रिक नियम होऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मुळात कुणाला जरी घालायचं असेल तर तो घालू शकतो, परंतु सकाम पद्धतीनं केलेलं कर्मकांड किंवा व्रत हे खरं म्हटलं तर खऱ्या सच्च्या धार्मिक भावनेशी विसंगत आहे. बरोबर. हे परत परत संतांनी सांगितलेलं आहे. नक्कीच सर. आणि आणखी एक फोन आलेला आपल्याला वाशिमहून. सविता केनवडकर बोलतायत. सविता प्रश्न विचारा. हॅलो. जे व्रतवैकल्याचं जे पुस्तक आहे ना तर त्याच्यामध्ये जे पूजाविधी सांगितलेले आहेत तर ते म्हणजे करायचेच का पूर्ण, की त्याच्यापासून काही फायदा होईल का? आणखी जे महाराज लोक जे पूजाविधी सांगतात घरातली शांतीसाठी, कालसर्पयोग, नागबळी, नारायण नागमणीची पूजा समजा, तर ते करायला पाहिजे का? त्याच्यापासून काही फायदे होऊ शकतात का?
याचा माझं अगदी स्पष्ट उत्तर आहे की तुम्ही अजिबात त्या महाराजांचं ऐकू नका आणि नारायण नागबळी आणि कालसर्प योग वगैरे काही करू नका आणि ते केलं नाही म्हणून तुम्हाला काहीही होणार नाही याची जाहीर गॅरंटी मी आजच्या कार्यक्रमात घेतो. कालसर्प योगाला काडीचाही अर्थ नाही आणि हे नरेंद्र दाभोलकर म्हणतात असं नाही तर ज्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे तो कालसर्प योग सांगितला जाता ती वराहमिहीर संस्था चालवणारे पुण्याचे श्रीकांत जकातदार ज्यांचे माझे वैचारिक मतभेद असतील पण त्यांनी माझ्या व्यासपीठावर येऊन किंवा मी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन सांगितलं की कालसर्प योग आणि त्याच्यासाठी करायचा नारायण नागबली विधी या दोन्ही गोष्टी एका थोड्याशा बोचणाऱ्या शब्दात सांगायचं तर थोतांड आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टींच्या मागे लागून स्वतःची शांती वाया घालवू नका, पैसा वेळ घालवू नका, अक्कल वाया घालवू नका. हे करणं आणि हे लोकांना पोहोचवणं हे तर याचं प्रयोजन आहे. आपापल्या तुंबड्या भरण्यासाठी ही अनेक लोकांनी केलेली सोय आहे. त्याच्या मागं ना खरं नैतिक आशय आहे ना त्याच्या मागं व्रताची आपण असं म्हणू की काही आशय संपन्नता आहे. सर खूप आणखी या मुद्द्यावर आपल्याला खरं तर बोलायचं आहे व्रत वैकल्यांवर पण पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. पहा फक्त आयबीएन लोकमत. व्रतवैकल्य आणि कर्मकांड या विषयावर आपण बोलतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. पुण्याहून सुभाष कांबळे आहेत. सुभाष प्रश्न विचारा. प्रथम सरांना नमस्कार. नमस्कार. आणि ते एवढं अंधश्रद्धेबद्दल समाज सुधारणा करतात त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार मानतो. बोला प्रश्न विचारा. तर मला शाळेत जे सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेकडे नेलं जातं याच्यावरती काय काय जाणं वगैरे हे करता येणार नाही त्याबद्दल मला तुमचं मत ऐकायचं होतं. प्रश्न असा आहे बरं का, खरं म्हटलं तर तो आपल्या आजच्या विषयाशी संबंधित प्रश्न नाही परंतु सरस्वती पूजन शाळेमध्ये केलं जातं कारण पारंपरिक पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये सरस्वतीला विद्येची देवता मानतात. पण आपलं सगळं शिक्षण क्षेत्र हे धर्मनिरपेक्ष असावं असं संविधानामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारी अनुदान प्राप्त शाळेमध्ये खरं म्हटलं तर त्यांनी या पद्धतीचं कुठल्याही धर्माच्या प्रतीकांचं पूजन करणं ही गोष्ट चूक आहे. सावित्रीबाईंनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला म्हणून तिची प्रतिमा ठेवावी आणि पूजा करावी असं लोक म्हणतात आणि ते बरोबर आहे. परंतु हे नुसतं चूक नाही आहे तर गंमत अशी की मी कितीतरी कॉलेजमध्ये अनेकदा बी एड डी एड कॉलेजमध्ये कार्यक्रमाला गेलो आहे मग ते सरस्वती पूजन करा म्हणतात मग मी करत नाही मग ते सरस्वतीची ती प्रार्थना म्हणतात मग नंतर मी त्यांना विचारतो बरं ठीक आहे ओके तुम्ही माझं काही म्हणणं नाही मला तुम्ही सांगा की तुम्ही आत्ता जे म्हटलं या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभी देवई सदावंदिता सामाम पाहतू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा याचा मला अर्थ सांगा. तुम्ही आता केलं ना सरस्वती पूजन एकाही कॉलेजात आत्तापर्यंत शिक्षकासकट कोणी मला याचा अर्थ सांगितला नाही. त्यातली शेवटची ओळ आहे सरस्व यामाम पाहतू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. जाड्य म्हणजे बुद्धीचं मानध्य. बुद्धीचं मानध्य नष्ट करण्यासाठी तुम्ही जी कृती करता ती तुम्ही जर इतक्या निर्बुद्धपणे करत असाल तर त्याचा अर्थ असा की आपण अशा कृती सार्वजनिक शाळेच्या ठिकाणी टाळाव्यात. आपापल्या घरी पूर्ण आदर राखून ज्यांना करायच्यात त्या धर्माच्या कराव्यात आणि आपण असं मानावं की आपली उपासना जी आहे ती एका बाजूला नैतिकतेशी आणि दुसऱ्या बाजूला बुद्धीशी म्हणजे विवेकाशी जोडलेली असावी. नक्कीच सर. सर खरं तर या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण धन्यवाद आज तुम्ही आल्याबद्दल आणि या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद. आज टॉक टाइममध्ये आपण बोललो व्रतवैकल्य आणि कर्मकांड या विषयाबद्दल. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत पहा फक्त आयबीएन लोकमत.